नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल धपाटे त्यासाठी इथं मिसळीचं पीठ घेतलं आहे या पिठामध्ये ज्वारीचा हुरडा ज्वारी, ज्वारी गहू आणि हरभरा डाळ यांचं पीठ घेतलेलं आहे आणि खूप असा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा भरपूर घातल्याने धपाटे खूप छान होतात धपाट्यांसाठी कोथिंबीर देखील खूप वापरायचे आहे सरच्या भांड्यामध्ये जिरी आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे आणि ओवा घेतलेला आहे नंतर आपल्याला या मिसळीच्या पिठामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि ते वाटणही टाकून घ्यायचे आहे नंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे हे सर्व पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आहे लागेल तसे पाणी ओतून पीठ मळून घ्यायचे आहे धपाट्याचे पीठ जास्त घट्टही मळायचे नाही आणि पातळही नाही मध्यम असे मळून घ्यायचे आहे नंतर त्याचे गोळे करून थापून घ्यायचे आहे धपाटे थापण्यापूर्वी एक कापड घेऊन त्यावर पाणी लावायचे आहे आणि नंतर धपाटे थापून घ्यायचे आहे तवा गरम झाला की त्याच्यावर तेल सोडून धपाटे टाकायचे धपाट्याच्या साईडने आणि वरून देखील तेल लावायचे आहे दोन मिनिटानंतर धपाटे दुसऱ्या बाजूने भाजायचे आहे दोन्ही बाजूनी धपाटी चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली धपाटी तयार झालेली आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धपाटी म्हटलं तर दही पाहिजेच त्यामुळे तुम्ही ती दह्याबरोबर खाऊ शकता